अगर तू काय करते आहेस सुखेरा? पण पहिले मला एक सांग, तू अचानक आज न सांगता कशी काय आलीस घरी? सर मला बोलवलं होतं ना मी. अगं माहितीये मला, गंमत केली तुझी. तुम्ही कसे आहात? कसा दिसतोय? पण खरं सांगू, तू घरी येणार म्हणून मी जरा जास्त उत्साही आहे. मला सांग, नवीन भूमिकेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच घरी येतेस ना? हो ना. ओके रिलॅक्स. ये ये सगळ्यांना बोलवतो. ये ये दादा, वहिनी, विभावरी, मेघना, प्रदीप, अरे लवकर बाहेर या, कोण आले बघा. या ये ये पल्लवी. मोठा मॅडम नमस्कार करते. अगं राहू दे राहू दे, कशाला ये बाईस. नाही ठीक आहे. अगं बाईस बरं, उत्सव मूर्ती कुठे आहेत आमचे चिरंजीव? तो नंतर येतो म्हणाला, काहीतरी कामात आहे. काकू अगं मी कामात कुठे आहे? मी कधीपासून रेडी आहे मला सांगायचं ना तू आधी. कशी आहेस? मी ठीक आहे मोठ्या मॅडम. काय घेणार तू? चहा, कॉफी, सरबत? चहा. म्हणजे चहा आवडतो तिला. ऐकलंस ना? हो. मग जा. हो चल. अरे प्रदीप, दादा कुठे? अरे फोनवर बोलतायत ते, येतील थोड्या वेळा. अगं तू येणार म्हणून केवढी तयारी केली आम्ही. म्हटलं एवढी महत्वाची व्यक्ती येणार आहे, काही कमी पडायला नको. नाही का शांतनु? मला सगळ्यांनी आग्रह केला की तुला समजून घ्यावं. मग म्हटलं आपल्याला एवढे दिवस समजलं नाहीये, तर निदान आत्ता तरी समजतंय का बघूया. अगं म्हणजे गप्पा मारूया म्हणते मी.